पाहूयात नेमकं काय होतं ते. तिकडे सावर गावातील भगवान भक्तिगडावर दसऱ्याच्या दिवशी भव्य मेळाव्याची जय्यत तयारी जोरात सुरू आहे. यावर्षी गडावर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला लाखो भाविक जमतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. भाजप अध्यक्ष अमित शहा भगवान भक्तिगडावरून मुंडेंचं शक्ती प्रदर्शन. भक्तिगडावरून फुंकणार प्रचाराचं रणशिंग. भगवान भक्तिगड, भगवानगडाच्या वादानंतर भगवान बाबांच्या जन्मभूमीत साकारलेल्या भगवान भक्तिगडावरून शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुन्हा सज्ज झाल्यात. यावेळच्या दसरा मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची उपस्थिती. ह्या दसऱ्याच्या मेळाव्याचं विशेष असं आहे, या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व आपल्या सरकारमधले होम मिनिस्टर ज्यांनी आत्ताच 370 कलम काश्मीरमधलं रद्द केलं आणि जी सगळ्या जनतेची भावना होती ती त्यांनी समजून हा निर्णय घेतला, त्याच्यामुळे त्यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की भगवान बाबांचे सर्व भक्त मोठ्या संख्येने दरवर्षीपेक्षा जास्त सर्वजण तिकडे उपस्थित राहतील. भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याची स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी सुरू केलेली परंपरा महंत नामदेव शास्त्रींच्या तीव्र विरोधामुळे खंडित झाली. त्यावर मोठा तोडगा काढत पंकजा मुंडेंनी भगवान बाबांच्या जन्मभूमीत दसरा मेळाव्याची परंपरा नव्यानं सुरू केली. भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दसरा मेळाव्याची जागा बदलली आहे, पण मेळाव्याला होणारी गर्दी कमी झाली नाही हे दिसून आलंय. राज्यातील महत्वाच्या 3 मेळाव्यांपैकी एक असलेला हा मेळावा ऐन निवडणुकीच्या तोंडावर होतोय. त्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या समोर लाखो समर्थकांच्या मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न असेल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मोठा गाजावाजा करत राणा जगजीत सिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता, पण युतीच्या जागा वाटपात राणा जगजीत सिंह यांना उस्मानाबाद कळंब हा पारंपरिक मतदारसंघ मिळाला नाही, त्यामुळे तुळजापुरात त्यांची काहीशी कोंडी झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या राणा जगजीत सिंह पाटलांची चांगलीच कोंडी झाली आहे. भाजपनं त्यांना तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. खरं तर उस्मानाबाद कळंब हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला होता, त्यामुळे युतीच्या वाटाघाटीत ही जागा भाजपला मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. भाजपत प्रवेश करण्यापूर्वी तसं आश्वासन भाजप नेत्यांनी दिल्याची चर्चाही होती. मात्र राणा जगजीत सिंग आणि ओम राजे यांच्यातला संघर्ष लक्षात घेता शिवसेनेनं जागा सोडण्यास नकार दिला, त्यामुळेच राणा जगजीत सिंग यांना आपल्या हक्काच्या मतदारसंघाऐवजी तुळजापुरात मधुकरराव चव्हाणांविरोधात लढावं लागणार आहे. तुळजापुरातील मधुकर चव्हाण आणि पद्मसिंह पाटील यांचं राजकीय वैर तसं फार जुनं आहे. 82 वर्षांच्या मधुकरराव चव्हाणांनी काँग्रेसच्या तिकिटावर या मतदारसंघातून सलग 3 वेळा विजय मिळवलाय. विशेष म्हणजे राणा जगजीत सिंहांच्या उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील 70 गावं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानंतरही चव्हाणांना धोबीपछाड देणं पाटील पिता पुत्रांना शक्य झालं नव्हतं. आता राणा जगजीत सिंहांचा थेट सामना मधुकर चव्हाणांशी होतोय. नव्यानं भाजपत दाखल झालेल्या राणा जगजीत सिंहांना स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा मनापासून पाठिंबा मिळणार का हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे. सेनेच्या ओमराजे निंबाळकरांकडून दगाफटका होऊ नये म्हणून राणा जगजीत सिंहांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, मात्र ओमराजे